बोदवड शहरातील जामठी रोडवरील सुमारे 80 वर्षीय जुने चिंचेचे महाकाय झाड तोडण्यात आले। याबाबत निसर्गप्रेमींनी रोष व्यक्त करत ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली। शहरातील जामठी रोडवरील सुमारे 80 वर्षे जुने चिंचेचे महाकाय झाड खासगी विकास काने यंत्राच्या सहाय्याने कापून जमीनदोस्त केले। याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी तक्रार करूनही वन विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि तहसील कार्यालयाकडे एकमेकांवर जबाबदारी झटकून निर्दयपणाचा कळस गाठला। मात्र वाढती नाराजी पाहून झाड कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले। लाकूड वाहतुकीस आलेल्या ट्रॅक्टरला सोडून दिल्याची घटना सोमवारी घडली। जामठी रोडवरील गट क्रमांक 3 आणि 4 हद्दीत चिंचेचे मोठे झाड होते। या जागेवरील जिनिंग प्रेसिंगचे बांधकाम पाडून तिथे जागा येणे करण्याचे काम सुरू आहे। या कामात सोमवारी सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास रस्त्यालगतचे चिंचेचे झाड यांत्रिक करवतीने कापण्यात आले। याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालयात संपर्क साधला। यानंतर ग्रामविकास अधिकारी पीटी झोपे, मंडळ अधिकारी योगेश पाटील यांनी पंचनामा करून कटाईसाठी वापरलेले साहित्य जप्त केले। मात्र लाकूड वाहून नेण्यासाठी आलेला ट्रॅक्टर सोडण्यात आला। तरीही संजय वराडे, गोपाल खेवलकर, कैलास माळी, गोपाल गंगतीरे, संजय गायकवाड, नितन चव्हाण, शेख सलीम, शेख रशीद बागवान यांनी पंचनामा करून स्वाक्षऱ्या दिल्या। कारवाईसाठी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि तहसील कार्यालयाने एकमेकांकडे बोट दाखवल्याने आश्चर्य व्यक्त झाले। मात्र रेटा वाढल्याने त्यांना पंचनामा करण्यास भाग पडले। ग्रामविकास अधिकारी पीटी वराडे यांनी विकासाकडील परवानगीचे कागदपत्र पाहून पुढील कारवाई करू असे सांगितले।